न्यायालयाने ताब्यात घेतलेली मर्सिडीज आता या प्रकरणाच्या अनेक पात्रांपैकी एक ठरणार आहे. याआधी एनआयएनं स्कॉर्पिओ आणि इनोवा गाडी ताब्यात घेतली आहे. त्यातली स्कॉर्पिओ जिलेटिनच्या 20 कांड्यांसह उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ ठेवण्यात आली होती, तर या स्कॉर्पिओच्या मागावर पांढरी इनोवा होती. या पांढऱ्या इनोवातून स्फोटकं पेरण्याच्या कारवाया निहाळल्या जात होत्या. हे सगळं समोर आल्यानंतर मनसुख हिरेनच्या नावाशी एक मर्सिडीज जोडली गेली. मृत्यूपूर्वी मनसुखनं या मर्सिडीज मधून प्रवास केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळताच या गाडीची मंगळवारी कसून तपासणी करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणामध्ये आणखीन एक नवीन वळण आलंय. या प्रकरणामध्ये आता मर्सिडीजनं एंट्री केली आहे. याआधी एनआयएनं स्कॉर्पिओ आणि इनोवा गाडी ताब्यात घेतली होती, त्यानंतर आता मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. या मर्सिडीज मधून मृत्यूपूर्वी मनसुखनं प्रवास केल्याची माहिती समोर येते. आज एक ब्लैक कलर की मर्सिडीज बेंज को सीज किया है, जिस सीजर में जो स्कॉर्पियो पे नंबर प्लेट थी उसको रिकवर किया है. 5 लाख से ज्यादा कैश रिकवर किया है, एक नोट काउंटिंग मशीन रिकवर की है, कुछ कपड़े रिकवर किए हैं और इसके बीच में जांच जारी है. ये गाड़ी सचिन वाजे चलाते थे, ये किसकी गाड़ी है इसके बारे में अभी जांच चल रही है. वादग्रस्त मर्सिडीज धुळ्याची असल्याचं समोर आलंय. वादग्रस्त मर्सिडीज भावसार कुटुंबाची आहे. वादग्रस्त मर्सिडीजचा क्रमांक MH18BR9095 हा आहे. सारांश भावसार हा या गाडीचा पहिला मालक असल्याचं समोर आलंय. गाडीची आताची नाव नोंदणी मनीषा भावसारच्या नावे. काही दिवसांपूर्वी भावसार यांनी गाडी विकल्याचा दावा केला. सारांश भावसार यांचा फेब्रुवारीमध्ये गाडी विकल्याचा दावा. सारांश भावसार यांची आम्ही या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. नेमकं ऐकूया सारांश भावसार यांचं काय म्हणणं आहे. करून दिलेले आहे, त्यामुळे माझा या एवढ्या मोठ्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही आहे. आणि ज्याच्याशी माझा व्यवहार झालेला आहे त्यांचे सगळे काही कागदपत्र माझ्याकडे ऑलरेडी आहे, जे मी तपास यंत्रणेला प्रोव्हाइड करेल 100%. सारांशी, साधारण किती फेब्रुवारीला तुम्ही ही गाडीचा व्यवहार केला? कारण की अंबानी स्फोटक धमकी प्रकरण हे 25 फेब्रुवारीला घडलं. तुम्ही किती तारखेला ही गाडीचा व्यवहार केला? मॅडम, ते मी सगळं काही तपास यंत्रणेला 100% प्रोव्हाइड करेल. फेब्रुवारी महिन्यात गेली आहे मी, एवढं तुम्हाला सांगू शकतो.